एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। सो मी है अपेक्षा आणि तुमचं खूप जास्त स्वागत माझ्या चैनल मध्ये। आणि येस, आई होप सगळे मस्त मजेस आणि सेफ असाल आपापल्या घरीच। आणि येस, मी पण घरातच आहे, कारण आज तर इकडे खूप कडक लॉकडाऊन लागलाय। आणि आता माझे मिस्टर सांगत होते की आय थिंक तो अजून वाढवणार आहे, म्हणजे मे बी 15 डेजचा लॉकडाऊन करणार आहे इकडे महाराष्ट्रात। सो खूप जास्त असं एक हे वाटतं की यार काय झालं परत असं, बट ठीक आहे, सेफ्टीसाठी हे करणं योग्यच, म्हणजे आवश्यक आहे, सो ते करणारच। आणि आपण पण काळजी घेतलीच पाहिजे, बाहेर फिरू नका कोणीही। आम्ही तर ठरवलं आहे की कुठेही बाहेर वगैरे पडणार नाही आहे। ॲक्च्युली मला आईकडे जायचं होतं माझ्या, कारण ऋत्वी खूप आठवण काढत होती भाच्याची माझ्या, बट नो आत्ता जाणं पॉसिबल पण नाही आहे आणि मे बी सेफ पण नाही आहे। सो आम्ही तरी नाही कुठे जाणार, आणि मी तुम्हाला पण सांगेन, तुम्ही पण नको जाऊ कुठेच। तर येस, आणि काय नाही, आज थोडंसं गरमी आहे, थोडीशी गरमी आहे, ती जरा कमी आहे, म्हणजे एवढी पण नाही होते। म्हणजे मी बारीक फॅन लावला आहे, 4 वर 3 वर असेल, आणि येस असं म्हणजे खूप जास्त उकडत नाही, थोडं असं होतं आहे गरम, बट ओके। तर येस, आत्ता आम्ही घेतला चहा, म्हणजे मी एरवी नाही घेत, संध्याकाळचा नाही घेत, बट येस मिस्टर वगैरे कधी घरात असले की बरं वाटतं, फॅमिलीसोबत असं बसून ऋत्वी पण आमच्यासोबत बसते आणि मस्त आम्ही मग कुकीज वगैरे खातो चहात बुडवून। तर येस, हो इकडे तुमच्याकडे बोलल्यानंतर मी आले वरती टेरेसवर, आणि आमच्या टेरेसवरून खूप छान असा व्ह्यू आहे, म्हणजे पूर्ण आमच्या इकडे अशा खूप बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत, म्हणजे थोडंसं आउटर एरियाला असं नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी, म्हणजे झाडं वगैरे आहेत। आणि इकडे ऋत्वीला तहान लागली आहे, सो ॲक्च्युली तिच्यासाठी पाणीच घेऊन मी वर आलेली, आणि ती काय काय मला माझ्याशी गोष्टी करते आणि पाणी पिते आहे। तर येस, इकडे सगळीजणं खेळत आहेत, ऋत्वीचे भावा पण खेळत आहेत, आणि आमच्या बिल्डिंगमधलं हे एक बेस्ट गोष्ट आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये खूप मुलं आहेत, म्हणजे छोटी छोटी सगळ्या एज ग्रुपची मुलं आहेत, त्याच्यामुळे छान वाटतं, म्हणजे संध्याकाळची वगैरे असं मस्त हे असतं, दंगा असतो। आणि येस, तर इकडे ऋत्वीचे भावा लहान होऊन खेळत आहेत, आणि त्यांना कधीतरीच असं हे मिळतं खेळायचं, म्हणजे चान्स मिळतो, नाहीतर बिचारे कामातच असतात, त्याच्यामुळे नाही मिळत त्यांना। आणि इकडे मी तुम्हाला दाखवते, म्हणजे ॲक्च्युली हे शूट केलेलं आहे माझ्या मिस्टरांनी, कारण ते असले कधी तर त्यांना मी सांगते शूट करायला। आणि इकडे ऋत्वी आणि हे हा बाबू जो आहे तो आमच्या शेजारी राहतो, तर येस त्याची मम्मा आणि इकडे ऋत्वीची मम्मा अशी दोघी आम्ही मिळून, आमचाच खेळ जास्त झाला, ती दोघांना नाही जमत होतं मारायला, सो आम्हीच आमचाच टाईमपास जास्त झाला आणि मस्तपैकी आम्हाला पण एक्सरसाइज झाला त्या गोष्टीत। तर येस, इकडे हा आमचा मोठ्याचा मोठा टेरेस आहे, ओपन टेरेस आहे, म्हणजे बघू शकता अगदी तसं सेफ आहे, म्हणजे अगदी। आणि मी तर म्हणजे कोणीच ॲक्च्युली आपल्या मुलांना एकटं वगैरे नाही जोडत, लहान मुलांना त्यांचे पेरेंट्स त्यांच्याबरोबर असतात, सो तसं सेफ आहे। आणि हा जो दिसतो आहे तो तुम्हाला मी खूपदा बोलली पण आहे, हा NH 17 हायवे आहे, गोवा मुंबई हायवे, जो लेफ्ट साईडहून बघितलं तर तो जातो आहे ह्याला गोव्याला, अगदी 5 मिनिटाच्या वाटेवर इथून गोवा आहे आम्हाला, म्हणजे बॉर्डर। आणि आत्ता आय थिंक आजपासून बॉर्डर्स ज्या आहेत त्या क्लोज पण केल्या आहेत, आम्हाला एंट्री नाही आहे। आणि येस, तर दुसऱ्या साईडला कुडाळ वगैरे लागतं, म्हणजे मुंबईची साईड आहे। तर येस, हां आम्ही अजून मी इकडे खेळत होती, आणि येस आम्ही तरी किती वेळ त्यांच्याबरोबर खेळणार, कंटाळा आला, नंतर तिला सांगितलं तुझ्या तू खेळ। आणि इकडे मी थांबून मस्त वारा घेते, मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवत होते की कसला छान वारा येतो इकडे। आणि येस, संध्याकाळचं वगैरे असं थोडंसं बाहेर जायला पाहिजे फिरायला वगैरे, बाहेर म्हणजे बाहेर नाही, आपल्या घराच्या अवतीभोवती खूप छान वाटतं, मला तर ॲक्च्युली खूप जास्त आवडतं, मला घरात बसण्यापेक्षा असं टेरेसवर जायला किंवा खाली फिरायला संध्याकाळचं खूप छान वाटतं। तर येस, आणि त्यानंतर इकडे मी घरी आल्यानंतर धूप घालते आहे, कारण मला धूप घालायला आणि धूपचा जो वास आहे तो मला खूप जास्त आवडतो। आणि हा स्पेशल जो धूप आहे तो आम्ही मुर्डेश्वरला गेलेलो, तिकडून आणलेला, आणि खूप छान आहे, मी आणि माझ्या आईने पण घेतलेला, आणि एकदम असा म्हणजे खूप व्हरायटी आहे त्यात, वेगवेगळं थोडं असं तुम्ही जर टाकला तर खूप छान वास येतो। आणि येस, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि घर अगदी मस्त पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जातं। आणि
आणि धूपचा वास कोणाला नाही आवडत. आणि ॲक्च्युली धूप हा अँटीबॅक्टेरियल पण असतो, म्हणजे वास आपल्या घरात लावला पाहिजे कायम कायम धूप, असं पण मी ऐकलं आहे. त्याच्यामुळे ज्या छोटे छोटे बॅक्टेरिया वगैरे असतात त्या मारतात, असं पण ऐकलं आहे मी. सो आत्ता वाजले आहेत 8 आणि आय थिंक तुम्हाला फॅनचा खूप जास्त आवाज येणार, कारण मिस्टर इकडे बसलेले आणि मॅच बघत होते. आज मॅच आहे मुंबई इंडियन्स वर्सेस आय थिंक दिल्ली, बट त्यांना आता मीटिंग आहे झूमवर त्यांची. सो ते गेल्या आत बेडरूममध्ये बसले आहेत. आणि ऋत्वीला जर समजलं ना की ते आत बसले आहेत वगैरे कडी लावून, तर ती मुद्दाम जाते त्यांना त्रास करायला आणि सारखी अशी पोक करत राहते, तर तिला माहिती नाही आहे. आणि माझा चेहरा आय थिंक खूप ऑइली झाला आहे. आम्ही गेलेलो टेरेसवर, तुम्ही बघितलं, खूप मजा येते अशी, म्हणजे मुलांबरोबर खेळायला वगैरे. आणि येस, त्यांच्याबरोबर वेळ घालवला की त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं. सगळं असं हे होतं, विसरायला होतं बाकीच्या गोष्टी. आणि आता आय थिंक मग अशी मी म्हटलं तसं लॉकडाऊन पण लागणार आहे. सो येस, ह्या छोट्या छोट्या गोष्टीतच आपला टाइमपास होणार आहे याच्या पुढे. आणि बाहेर आहे ऋतू, त्याच्यामुळे माझं लक्ष तिकडे होतं. असं काय होतं आहे कुकरचं पण काय समजत नाही आहे. मध्ये मध्ये शिट्या छोट्या छोट्याशा होतात, थोड्या मोठ्या होतात, आणि कधी कधी तर तो शिटी व्हायला लागली की जाऊन त्याला जोपर्यंत हात लावत नाही तोपर्यंत तो चालूच राहतो. आणि मला खूपशा किचनमधल्या वगैरे गोष्टी घ्यायच्या आहेत, बट झालं आहे असं की ऑनलाईन पण ऑनलाईन घेता येत नाही आहे आता आणि लॉकडाऊन झालं. ॲक्च्युली माझा असा विचार होता की मस्त मे महिन्यात मला सगळ्या त्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे एप्रिलच्या एंडला किंवा मे महिन्यात असं हे करून. आणि येस, प्लॅनिंग खूप होते माझे, ते जसं मी मागे पण म्हटलेलं, मी खूप प्लॅनिंग करते आणि सगळं माझं फिसकटतं. ह्यावेळी खूप गोष्टी माझ्या फिसकटल्या, आता त्या सांगून पण फायदा नाही आहे, बट येस नो प्रॉब्लेम. हे काय आयुष्यभर राहणार नाही आहे, थोड्या दिवसांची गोष्ट आहे, आपण परत त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो येस, आणि बाकी काही नाही. चला आता जेवणाचं बघते. जेवणाचं म्हणजे काय नाही, दुपारचं आहे ते मी जेवणार आहे, म्हणजे चपाती वगैरे आहे केलेली, फ्रेश चपाती पण. ओ माझा, हां एक मिनिट. तर मी काय सांगत होते, दुपारचं आहे ते मी जेवणार आहे. आणि मिस्टरांसाठी हे लावली आहे, पेज लावली आहे, कारण त्यांना आणि ऋत्वीला पेज जेवायची होती. आणि गर्मीत त्यांना आवडतं पेज वगैरे जेवायला, पण मला नाही आवडत, मी नाही तशी सहसा जेवत पेज वगैरे. आणि काय सांगणार होते मी, आय डोंट नो, माझ्या डोक्यात येत नाही आहे काय, कारण मी मध्ये मध्ये सिरियल पण बघते, म्यूट केला आहे आवाज, बाकी बघते आहे मी मध्ये मध्ये. तर काय सांगणार, आणि पॉटॅटो हे बनवले आहेत, लॉलीपॉप्स बनवले आहेत, त्याच्याबरोबर ते पेज वगैरे जेवतील. आणि येस, तर आत्ता बाकी काही नाही. चला मी तुम्हाला थोड्या वेळात भेटते, माझी कामं आवडते आणि भेटते तुम्हाला आणि बोलते तुमच्याशी. सो बाय. सो इकडे त्यानंतर मला काही शूट नाही करता आलं, सो मी इकडे तुमच्याशी शेअर करते ऋत्वीचे लहानपणीचे काही फोटो. सो येस, कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा, अँड आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय, टेक केअर.